पाठीमागील व्हिडिओ मध्ये आपण एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हा भाग पाहिलेला होता. या व्हिडिओ मध्ये आपण एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी हा भाग पाहणार आहोत. सो एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब असं याचं एक्सपान्शन होतं. आता हे एक्झाम्पलच्या साह्यानं बघूया. इथं मी एक एक्झाम्पल घेतो, एक्सपांड एक्स मायनस थ्री ब्रॅकेट क्यूब, एक्स मायनस थ्री ब्रॅकेट क्यूब. आता एक्स एक्सपांड करताना लक्षात घ्या, इथं ए आहे आणि इथं एक्स आहे, इथं बी आहे आणि इथं थ्री आहे. आपल्याला काय करायचं आहे, ए ऐवजी एक्स घ्यायचंय आणि बी ऐवजी थ्री घ्यायचंय. सो हिअर एक्स मायनस थ्री ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस थ्री इंटू ए स्क्वेअर आहे, इथं एक्स आहे. सो एक्स स्क्वेअर इंटू बी मीन्स थ्री, सो थ्री प्लस थ्री इंटू ए मीन्स एक्स, बी मीन्स थ्री स्क्वेअर मायनस बी क्यूब मीन्स थ्री क्यूब येतो. आणि मग याचं एक्सपांड केलं, सिम्प्लिफाय करून घेतलं, एक्स क्यूब मायनस थ्री इंटू थ्री मीन्स नाईन, सो नाईन एक्स स्क्वेअर प्लस थ्री इंटू थ्री स्क्वेअर, थ्री इंटू थ्री स्क्वेअर, थ्री स्क्वेअर मीन्स नाईन, सो थ्री इंटू नाईन मीन्स ट्वेंटी सेवन एक्स मायनस क्यूब ऑफ थ्री मीन्स ट्वेंटी सेवन. या पद्धतीनं या एक्स मायनस थ्री ब्रॅकेट क्यूब याचं एक्सपान हे आहे या पद्धतीनं. आता इथं एक बदल लक्षात आला असेल तुमच्या, इथं ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब आहे. ज्यावेळी ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब होतं त्यावेळी इथं फक्त प्लस प्लस साईन होते, आणि इथं ज्यावेळी मायनस झालं त्यावेळी पहिल्यांदा मायनस परत प्लस आणि परत मायनस झालं. बाकी एक्झाम्पल आहे तसंच सोडवायचं, फक्त चिन्ह फक्त व्यवस्थितपणे करावी लागतील. या पद्धतीनं हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येऊ शकेल. याच सारखं दुसरं एक एक्झाम्पल आपण बघूया. इथं फक्त एक बदल असेल की याला सहगुणक मी देणार आहे, सो टू एम मायनस फाईव्ह एन ब्रॅकेट क्यूब, टू एम मायनस फाईव्ह एन ब्रॅकेट क्यूब. आता टू एम मायनस फाईव्ह एन ब्रॅकेट क्यूब त्याचा वापर करायचा, इथं ए ऐवजी काय लिहायचं आहे, टू एम लिहायचंय. टू एम म्हणजे ए आहे आणि फाईव्ह एन म्हणजे काय आहे, तर बी आहे. आणि मग ए आणि बी, ए क्यूब म्हणजे टू एमचा क्यूब, टू एम क्यूब ब्रॅकेटमध्ये लिहिलं मी, टू एम क्यूब मायनस थ्री इंटू ए स्क्वेअर मीन्स टू एम इंटू बी मीन्स फाईव्ह एन, तेही ब्रॅकेटमध्ये लिहिलं, प्लस थ्री इंटू ए मीन्स टू एम इंटू बी स्क्वेअर मीन्स फाईव्ह एन ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस फाईव्ह एन ब्रॅकेट क्यूब. या पद्धतीनं हा भाग आपला तयार होईल. आणि मग याचं पुन्हा कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन करून घेतलं, टू एमचा क्यूब मीन्स या दोनचा क्यूब लिहायचा, आठ आला दोनचा क्यूब, एमचा क्यूब किती असतो तर एम क्यूब असतो, त्यामुळे याचं शेवटचं उत्तर आलं आठ एम क्यूब. मायनसचा मायनस तसाच, इथं स्क्वेअर लिहायचा राहिला, सॉरी थ्री इंटू टू एम स्क्वेअर, तर थ्री तसाच ठेवला, टू एमचा स्क्वेअर मीन्स फोर एम स्क्वेअर इंटू फाईव्ह एन प्लस थ्री इंटू टू एम इंटू फाईव्ह एन स्क्वेअर मीन्स ट्वेंटी फाईव्ह एन स्क्वेअर मायनस फाईव्हचा क्यूब मीन्स वन ट्वेंटी फाईव्ह एन क्यूब. हे सिम्प्लिफाय केलं, आठ एम क्यूब मायनस थ्री इंटू फोर इंटू फाईव्ह, थ्री इंटू फोर मीन्स ट्वेल्व, ट्वेल्व इंटू फाईव्ह मीन्स सिक्स्टीन, सो सिक्स्टी
यम स्क्वेयर एन, यम स्क्वेयर एन प्लस 3 इंटू 2 मीन्स 6, 6 इंटू 25, 6 इंटू 25 सो 150 यम एन स्क्वेयर माइनस 125 एन क्यूब असं हे एक्सपान्शन या 2m मायनस 5n चं होतं. या पद्धतीने हे दोन एक्सपान्शन्स आपण पाहिलेली आहेत. आता आपल्याला काय करायचंय, हे दोन जे एक्सपान्शन झालेले आहेत आपली a प्लस बी ब्रॅकेट क्यूब, याचं एक्सपान्शन काय, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब, हे एक पहिलं एक्सपान्शन आहे. आणि दुसरं एक्सपान्शन आपलं झालं ते a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. आता ह्या दोन एक्सपान्शनचा वापर करून आपल्याला एक एक्झाम्पल सोडवायचं आहे. तर ते एक्झाम्पल कसं सोडवायचं हा भाग इथं आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल एक्झाम्पल आहे 4a मायनस 3 ब्रॅकेट क्यूब प्लस 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. आणि हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं, सिम्प्लिफाय करायचं असं हे प्रश्न क्वेश्चन आपल्याला दिलेला. आता हा सिम्प्लिफाय करताना आपल्याला काय करायचं आहे, दोन एक्सपान्शन्स इथं दिसतील तुम्हाला, दोन भाग याचे दिसतील. पहिला भाग आहे तो ह्या मायनसचा भाग आहे, 4a मायनस ब्रॅकेट क्यूब आहे. आणि दुसरा भाग आहे तो 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब आहे. आपण काय करणार आहोत, हे पहिल्यांदा सेपरेट सोडवून घेणार आहोत. म्हणजे काय करणार आहे आपण, 4a मायनस 3 ब्रॅकेट क्यूब हा भाग पहिल्यांदा सोडवून घेणार, याचं एक्सपान्शन पहिल्यांदा करणार, परत याचं एक्सपान्शन करणार आणि मग पुन्हा ते ऍड करणार आहोत. सो 4a मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a मायनस b चा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, 4a ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू 4a ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3 मायनस 3 इंटू 4a इंटू 3 स्क्वेअर, सॉरी इथं प्लस पाहिजे, पहिला प्लस परत मायनस परत प्लस आणि परत मायनस 3 क्यूब या पद्धतीने. आणि मग याचं सिम्प्लिफिकेशन केलं, 4चा क्यूब तुम्हाला माहिती आहे 64a क्यूब मायनस 3 इंटू 4चा वर्ग 16a वर्ग गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4a गुणिले 9 वजा 27 या पद्धतीने. आणि मग हे सिम्प्लिफाय करून घेतलं, 64a क्यूब मायनस 16 × 48 गुणिले 3 144 a स्क्वेअर प्लस 3×12 = 90 अष्टदर्श, सो 108a वजा 27 या पद्धतीने. हे झालं पहिल्याचं एक्सपान्शन. आता दुसऱ्याचं एक्सपान्शन करताना सेम तीच प्रोसिजर, 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. आता मी याचं एक्सपान्शन करणार नाही, हा भाग मी आहे तसंच लिहिणार. का, तर फक्त इथं काय चिन्ह चेंज आहे, प्लसचं मायनस आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे प्लस ज्यावेळी क्यूब असतो त्यावेळी सगळीकडे प्लस प्लस असतो, आणि त्यामुळे इथं मला मिळणार आहे 64a क्यूब प्लस 144a स्क्वेअर प्लस 108a मायनस 27. पण हे कधी, फक्त ज्यावेळी a आणि b म्हणजे 4a मायनस 3 आहे इथं आणि 4a प्लस 3 आहे, दोन्ही समान संख्या असतील त्याच वेळी फक्त हा भाग आपल्याला जमेल, इथं प्लस पाहिजे. आणि मग हे आपण सॉल्व करून घेतलं. आता आता काय करायचं, सिम्प्लिफाय म्हणजे या दोघांची करायची बेरीज. सो 4a मायनस 3 ब्रॅकेट क्यूब प्लस 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब, या दोघांची बेरीज करायची आपल्याला. आता बघा काय होतंय, 4a मायनस 3 ऐवजी आपण काय ठेवणार आहे, 64a क्यूब
माइनस 144 ए स्क्वायर प्लस 108 ए माइनस 27 प्लस है, मैं थोड़ा खाली है तो प्लस 64 ए क्यूब प्लस 144 ए स्क्वायर प्लस 108 ए प्लस 27 हे सिंप्लिफाई करून घेतलं तर आपल्या लक्षात येईल 64 ए क्यूब प्लस 64 समान चिन्ह आहेत म्हणजे इथे होईल 128 ए क्यूब प्लस इथं मायनस आहे इथं प्लस आहे त्यामुळे तो कॅन्सल झाला, इथं प्लस आहे इथं प्लस आहे म्हणून यांची बेरीज केली आता 1616 ए आणि 27 कॅन्सल झालं म्हणजे याचं आन्सर फक्त किती आलं 128 ए क्यूब प्लस 216 ए एवढंच याचं सिम्प्लिफाय करून आन्सर आलेलं आहे. इथंपर्यंतचं आन्सर तुम्हाला काढावं लागेल. या पद्धतीनं हे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे. लक्षात आलं असेल. याच टाईपचं अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया, फक्त चिन्ह मी चेंज करतो. काय घेतोय बघा, ए प्लस 2b ब्रॅकेट क्यूब मायनस घेतो इथं ए मायनस 2b ब्रॅकेट क्यूब असं मी एक्झाम्पल घेतलं. आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. पहिल्यांदा मी घेतला ए प्लस 2b ब्रॅकेट क्यूब, याचा क्यूब केला पहिल्याचा क्यूब ए क्यूब प्लसचं प्लस आहे 3 इंटू ए इंटू बी स्क्वेअर मीन्स 2b स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकलं पाहिजे याला प्लस 3 एक्सपान्शन आपलं काय आहे पहिल्याचा क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर इंटू 2b प्लस 3 इंटू ए इंटू इन ब्रॅकेट 2b स्क्वेअर प्लस 2b ब्रॅकेट क्यूब. या पद्धतीने याचं एक्सपान्शन आहे. आता हे सिम्प्लिफाय केलं तर काय येईल बघा, ए क्यूब प्लस 3 इंटू 2 मीन्स 6 ए स्क्वेअर बी प्लस 2चा वर्ग 4 4 त्रिक 12 ए बी स्क्वेअर प्लस याचा क्यूब केला 8 बी क्यूब. मग याच पद्धतीनं ए मायनस 2b ब्रॅकेट क्यूब, आता याचा क्यूब काय येईल ए क्यूब मायनस 6 ए स्क्वेअर बी प्लस 12 ab स्क्वेअर मायनस 8 b क्यूब. या पद्धतीनं याचा क्यूब मिळेल. आता इथं पुन्हा आता जे दाखवायचं आहे किंवा ते जे सिम्प्लिफाय करायचं आहे ते घेतलं, ए प्लस 2b ब्रॅकेट क्यूब मायनस ए मायनस 2b ब्रॅकेट क्यूब हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. हे फक्त मी हे खाली घेतो. आता ए प्लस 2b ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय आपलं आलं आहे ए क्यूब प्लस 6 ए स्क्वेअर बी प्लस 12 ab स्क्वेअर प्लस 8 b क्यूब आलेला, मध्ये चिन्ह मायनस आहे, यालाही ब्रॅकेट टाकतो आणि पुढच्यालाही ब्रॅकेट टाकतो. आता ए मायनस 2b ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय आलं आपला ए क्यूब मायनस 6 ए स्क्वेअर बी प्लस 12 ab स्क्वेअर मायनस 8 b क्यूब आलेला, ब्रॅकेट कम्प्लीट. आता काय करायचं आपल्याला, सिम्प्लिफाय करायचं. पहिला भाग तसाच ठेवला, ए क्यूब
प्लस सिक्स ए स्क्वायर बी प्लस ट्वेल्व ए बी स्क्वायर प्लस एट बी क्यूब। तो हा जो माइनस है हा आत मल्टीप्लाय होना है, या माइनस आत प्रत्येकाला मल्टीप्लाय कराए। आता याला चिन्ह काहीच नाही, याचा अर्थ प्लस है, माइनस इंटू प्लस येतो माइनस ए क्यूब येणार, माइनस इंटू माइनस चा मल्टीप्लिकेशन होतो प्लस सिक्स ए स्क्वेअर बी, माइनस इंटू प्लस माइनस होतो ट्वेल्व ए बी स्क्वेअर, आणि माइनस इंटू माइनस होतो प्लस एट बी क्यूब या पद्धतीने। मग हे सिम्प्लिफाय करून घेतलं, समान असतील चिन्ह तर बेरीज करायची, भिन्न असतील तर वजाबाकी करायची। तर ए क्यूब इथं आहे, ए क्यूब इथं आहे, इथं ए क्यूब, या ए क्यूबला काय झाला, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, तो काय झाला, त्याला कॅन्सल। आता पुढं इथं सिक्स ए स्क्वेअर बी आहे, इथं सिक्स ए ए स्क्वेअर बी आहे, या दोघांची करायची बेरीज, सहगुणकांची केली बेरीज, म्हणजे बारा ए स्क्वेअर बी आपल्याला मिळेल। तर इथं अधिक बारा ए बी स्क्वेअर आहे, वजा बारा ए बी स्क्वेअर आहे, तोही झाला कॅन्सल। आता एट बी क्यूब, आणि इथं एट बी क्यूब आहे, त्याची झाली ॲडिशन, सिक्सटीन बी क्यूब, असं हे आपल्याला मिळेल आन्सर। या पद्धतीनं हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे। ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया, संख्याच्या बाबतीतलं एक्झाम्पल आहे, 48 क्यूब आपल्याला काढायचा आहे, 48 क्यूब। पण हा काढताना डायरेक्ट काढायचा नाहीये, तुम्ही काय म्हणाल, सर असं आम्ही करतो 48 × 48 × 48, तर असं हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं नाही। तर आपल्याला कुठल्या पद्धतीने सोडवायचं एक्झाम्पल, तर आपल्याला सोडवायचं आहे ते 48 म्हणजे किती, तर 50 − 2 कंसाचा क्यूब, या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल हे सोडवायचं। थोडं मराठी थोडं इंग्रजी मी सांगतो, म्हणजे हा भाग आपल्याला स्कॉलरशिपला सुद्धा लागणार आहे, म्हणून आपण मराठीतनं सुद्धा आपण त्याची चर्चा करतो। सो 48 क्यूब आपल्याला काढायचा असेल, 48 क्यूब आपल्याला काढायचा असेल, तर आपण घेतले 50 − 2 ब्रॅकेटचा क्यूब। आता हा भाग कसा सोडवायचा आपल्याला, तर ए मायनस बीचं जे एक्सपान्शन आहे त्याचा वापर करायचा। ए मायनस बीचं एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे, ए क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² प्लस बी क्यूब, हे एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे। आता याचा एक्सपान्शनचा वापर करताना आपल्याला काय म्हटलं मी आत्ता, 48 क्यूब म्हणजे काय घ्यायचं आहे, 50 − 2 ब्रॅकेट क्यूब। तर बघा तिकडचं एक्सपान्शन आणि इकडचं एक्सपान्शन, ए म्हणजे आपल्याला 50 आहे आणि बी म्हणजे काय आहे, 2, पहिल्यांदा 50 क्यूब, सो 50 क्यूब मायनस 3 × a² मीन्स 50² इंटू 2 प्लस 3 × 50 × 2² मायनस 2 क्यूब, सो दिस इक्वल टू 50 क्यूब। आता 50 क्यूब सहजासहजी आपल्याला सांगता येतो, 5 क्यूब आहे 125 आणि त्याच्यापुढे आपल्याला 3 0 द्यायचे आहेत, 125 × 1 × 2 × 3 या पद्धतीनं 50 क्यूब आपल्याला मिळेल, मायनस 3 × 2 मीन्स 6 × 50² 50² 2500 प्लस 3 × 50 × 4 2² मीन्स 4 मायनस 2 क्यूब मीन्स 8, मग याचा आन्सर किती येते बघा, 125000 मायनस 6 × 25 = 150 आणि म्हणून 150 आणि वर्ण परत 20 म्हणजे हे आलं 15000, अधिक 3 × 4 = 12 × 60 हे आलं 600 वजा 8, आणि मग याचं सिम्प्लिफिकेशन केलं, 125000 − 15000 याचं किती आलं, 110000। या पद्धतीत हे झालं सिम्प्लिफिकेशन, अधिक 600 − 8
आता परत याचा सिंप्लिफाय केलं सगळं तर याचं उत्तर येतं 1,10,592. 1,10,592 असं याचं उत्तर येतंय. या पद्धतीने एक्सपान्शनचा वापर करून आपल्याला क्यूबसुद्धा सांगता येतो. याचा या सगळ्या व्हिडिओचा वापर करून तुम्ही प्रॅक्टिस सेट 5.3 सोडवायचा आहे. 5.3 पूर्णपणे सोडवा आणि माझ्या नंबरवरती सेंड करा.